हॉटेल शाही दरबार सोलापूरकरांच्या सेवेत लवकरच सुरू। आचेगाव येथील जय हिंद साखर कारखान्याच्या पायरीवरून पडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर नागनाथ निंबर्गी यांचा मुलगा सागर निंबर्गी यांचा जय हिंद साखर कारखाना आचेगाव येथे काम करत असताना पायरीवरून पडून निधन झाले, त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान नुकतेच त्यांचे साखरपुड्याचे कार्यक्रम झाले होते। मी काशीनाथ बगले सुलेर रोळी, माझा मामाचा मुलगा संतोष सिद्धाराम नागनाथ निंबर्गी हा जैंद कारखान्यामध्ये कामाला होता। त्यांनी 3:30 वाजता तो याचा कारखान्याचा जो पाचवा मजल्यावरून पडलेला आहे। पडल्यानंतर तिथल्या कारखान्याचे जो कर्मचारी असतो MD त्यांना असं माणूस पडल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की बाबा त्यांना दवाखान्यासाठी घेऊन जाण्यासाठी, त्यांनी म्हटलं आमचा गाडी गहाण होते, तुम्ही घेऊन जाऊ नका। 3:30 वाजता हा माणूस पडलेला आहे। तिथून आत्तापर्यंत 8:30-9 वाजता झालेले आहे। आत्तापर्यंत त्यांनी कारखान्याच्या जो चेअरमन आहे आणि MD आहेत कर्मचारी कोणी इथं त्या पेशंटसाठी मदत केलेली नाही आम्हाला। त्यांनी उलट आमच्यावर दबाव आणून त्यांनी बॉन्सर आणि पोलीस प्रशासन मागून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि याचा सोक्ष मोक्ष लागल्याशिवाय आम्ही ह्या जय हिंद कारखान्याला आम्ही सोडणार नाही। कितीही त्यांनी राजकीय पॉवर जरी वापरलं तरी, पोलीस प्रशासन जरी त्यांनी किती मागवलं तरी आम्ही त्याचा सहन करणार नाही। आमचा जो आता घटना घडलेला आहे त्याचा कोणीही मदत केलं नाही। आम्ही उलट आम्हाला हे घटना कळल्यावर आम्ही गावातून सगळे नागरिक आले, आम्ही पाहुणे सगळे नातेवाईक आम्ही येऊन स्वतः आम्ही कुंभारे हॉस्पिटलला ॲडमिट करून आत्तापर्यंत आम्हाला त्या घटनेचं अजूनसुद्धा कळू दिले नाही। प्रशासन आणि सगळ्यांचं राजकीय वरदस्त असल्यामुळे आम्हाला दबाव आणू लागले। आम्हाला सोक्ष मोक्ष लागावा आणि जैन कारखान्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे ही आमचं मागणी आहे। सध्या तुम्ही पुढे पाऊल काय काय ठेवणार आहे? जर या आमचा जो आता जो आमचा पेशंट झालेले जे आता पेशंट आम्हाला आत्तापर्यंत भेटू दिलं नाही, 3 वाजता घटना घडलेले, याचं जर आम्हाला पूर्ण घटना जर नाही कळलं आम्ही याच्या अपेक्षा तीव्र आंदोलन जय हिंद कारखाना बंद पाडण्याचा आपण प्रयत्न करू। कितीही राजकीय वरदस्त असलं तरी आपण कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करू। तुमची मागणी काय सध्या? आम्हाला न्याय भेटला पाहिजे। आमचा पेशंट ज्यावेळी 3:30 वाजता पडलेला आहे तिथून MD आणि MD ने काय म्हटलं की बाबा आमच्या गाडीमध्ये घालू नका, आमचं गाडी खराब होतं, त्यामुळं आमचा एका माणसाचा जीव वाचू शकला असता, त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे MD वर। पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला। सोलापुरात आता नव्याने लवकरच आपल्या सेवेत सुरू होत आहे हॉटेल शाही दरबार। शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। अरेबियन फूड सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच। व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये। ग्राहकांच्या सेवेत लवकरच सुरू होत आहे हॉटेल शाही दरबार। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर।